द्रोणाचार्य पुरस्कार ज्यांना मिळाला असे क्रिकेटचे कोच रमाकांत आचरेकर यांचं काल निधन झालं. ज्यांनी सगळं आयुष्य क्रिकेटसाठी वेचलं, जे फक्त बोलताना क्रिकेटविषयी बोलले, उठता बसताना त्यांच्या डोक्यात क्रिकेट, अशा या कोचला विद्यार्थ्यांनी बॅटनी मानवंदना दिली. जेव्हा त्यांची अंत्ययात्रा सुरू होती, आचरेकर सरांची जेव्हा अंत्ययात्रा सुरू होती, तेव्हा अनेक विद्यार्थी ज्यांनी क्रिकेटवर प्रेम केलंय त्यांनी सरांना अशी बॅटनं मानवंदना दिली. ही सगळ्यात मोठी आणि विशेष अशी मानवंदना सरांसाठी म्हणावी लागेल. आणि दुसरीकडे आपण बघतोय, अखेरचा निरोप दिला जातोय आचरेकर सरांना. सचिन तेंडुलकर या अंत्ययात्रेमध्ये सुद्धा सहभागी झाला होता. आत्ता तो शिवाजीबाग स्मशानभूमीमध्ये सुद्धा उपस्थित आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बाळा नांदगावकर, सगळ्या पक्षांचे अनेक महत्वाचे नेते या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. सचिन तेंडुलकर बरोबरच विनोद कांबळी, प्रवीण आमरे सारख्या सुद्धा रत्नांना आचरेकर सरांनी घडवलं. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मेंटॉर सुद्धा राहिलेले होते आचरेकर सर. आज मात्र रमाकांत सर म्हणजेच महागुरु कालवश झालेले आहेत. क्रिकेट विश्वातला द्रोणाचार्य अशीच त्यांची ओळख होती. आणि अनेकदा कार्यक्रमांमध्ये ते म्हणायचे की मला सचिनचे गुरु असं जेव्हा संबोधलं जातं तेव्हा खूप गर्व होतो, खूप अभिमान वाटतो की मी अशा व्यक्तीला लहानपणी क्रिकेट शिकवलंय. अनेक व्यासपीठांवरनं त्यांनी असं म्हटलंय की सचिनचे गुरु म्हणून जेव्हा माझा उच्चार केला जातो तेव्हा माझी छाती फुलून येते, खूप कौतुक वाटतं आणि भरभरून आशीर्वाद सचिनला द्यावेत असं वाटतं, असाच तो खेळत राहावा असंही वाटतं. या दोघांच्याही बोलण्या वागण्यामध्ये म्हणजे सचिन आणि आचरेकर सर जेव्हा जेव्हा भेटले किंवा जेव्हा जेव्हा बोलले, जेव्हा जेव्हा त्यांची छायाचित्र प्रसारमाध्यमांसमोर आली तेव्हा त्या छायाचित्रांमध्ये किंवा त्यांच्या संवादामध्ये कधीच भपकेपणा कोणालाच जाणवला नाही, कधीच जाणवला नाही. अत्यंत मनच जवळचं असं हितगूज या दोघांचं राहिलेलं बघायला मिळालं सगळ्या विश्वाला. त्यामुळे आपसुकच सचिन ज्या क्षणी आचरेकर सरांच्या पार्थिवापाशी आला त्याला त्याचे अश्रू अनावर झाले. भाव व्याकुळ झालेला सचिन आज बघायला मिळाला. ज्या व्यक्तीने पहिली बॅट हातात दिली आणि ती चालवायला शिकवली तो व्यक्ती आज आपल्यापासून लांब गेलाय. आचरेकर सरांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत, मात्र गार्ड ऑफ ऑनर त्यांना दिला गेलाय. आणि क्रिकेट प्रेमी असलेल्या लहानग्यांकडून हा गार्ड ऑफ ऑनर त्यांना दिला गेलाय. सरकारला आचरेकर सरांचा विसर पडलेला दिसतोय. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत, पण बच्चे कंपनीकडून, लहानग्यांकडून, क्रिकेट प्रेमी विद्यार्थ्यांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला गेलाय. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला काल संध्याकाळी
साडेसहा नंतर आचरेकर सर गेल्याची बातमी येऊन थडकली आणि क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात आली. आज त्यांच्या अनेक आठवणी मनात तरळून जात असताना जड अंतःकरणाने त्यांना निरोप दिला गेला. शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, पण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. सरकारला बहुधा त्यांचा विसर पडला अशी कुजबूज सुरू झालेली आहे. तरी देखील लहानग्यांकडून मात्र आचरेकर सरांना गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांना मानवंदना दिली गेली आहे. आचरेकर सरांच्या अंत्ययात्रेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळाले. सचिन तेंडुलकरही अत्यंत साध्या पद्धतीने या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाला आणि स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार ज्यावेळी सुरू होते तेव्हाही तो तिथे उपस्थित होता. त्यांनी घडवलेल्या अनेक रत्नांमध्ये सचिन तेंडुलकर सोबतच विनोद कांबळी, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे या सगळ्यांची, या सगळ्या दिग्गज क्रिकेटर्सची नावं आपल्याला घ्यावी लागतील. आपण सगळे ज्याला क्रिकेटचा देव म्हणतो, आपल्यासाठी जो क्रिकेटचा देव आहे तो सचिन तेंडुलकर ज्या व्यक्तीनं घडवला ते द्रोणाचार्य आज सचिनला सुद्धा आणि सगळ्या क्रिकेट जगतालाच सोडून गेलेले आहेत. अत्यंत साधं पण जिव्हाळ्याचं असं नातं होतं सचिन तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर यांचं. कुठेही भपकेबाजपणा नव्हता, दिखाऊगिरी नव्हती. जेव्हाही आचरेकर सरांविषयी सचिन तेंडुलकर बोललाय तेव्हाही त्या त्या क्षणी त्याचे स्वर मृदू झालेले आहेत. आचरेकर सरांविषयी बोलताना प्रत्येक वेळेला त्याच्या प्रत्येक वाक्यात भावना दिसलेल्या आहेत आणि आज खेळामध्ये करिअर करण्याच्या निर्णयाच्या टप्प्यावर पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला असा आपला गुरु आपल्याला सोडून गेलाय ही भावना सचिनच्या मनात असणार. रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर काही क्षणापूर्वी अंत्यसंस्कार झाले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांना 3 मुली आहेत. त्यांच्या मार्फतच अंत्यविधी केला गेला. विनोद कांबळी दृश्यांमध्ये बघायला मिळतोय. शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यदर्शन घेण्यासाठी विनोद कांबळे सुद्धा पोहोचलेले आहेत. आचरेकर सरांनी घडवलेली त्यांची ही हक्काची माणसं आणि या हक्काच्या माणसांच्या उपस्थितीत आचरेकर सरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत, मात्र लहानग्यांकडून, क्रिकेटप्रेमी मुलांकडून
त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला गेलाय. एका क्रिकेट जगलेल्या गुरुला यापेक्षा विशेष उत्तम अशी मानवंदना काय असणार, अशाच भावना व्यक्त होत आहेत. आचरेकर सरांना मुखाग्नी दिला गेलाय. आता यापुढच्या काळामध्ये प्रत्यक्ष आचरेकर सर आपल्या सगळ्यांमध्ये नसतील, पण त्यांच्या आठवणी, त्यांच्याशी निगडीत किस्से, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा मोलाचा सल्ला अनेकांच्या मनात असणार आहे, तो कायमस्वरूपी राहणार आहे. त्यांनी जी रत्न घडवली, जे क्रिकेटमधले दिग्गज घडवले, त्यांच्या वागण्या बोलण्यातून, त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या संवादातून आचरेकर सर कायम आठवत राहणार आहेत. सचिन असो किंवा विनोद असो, दोघंही अत्यंत भावुक झालेले आहेत. आपल्या भावना आणि अश्रू दोन्हीही या दोघांनाही आवरणं कठीण झालंय. आत्ता ह्या क्षणाला नक्की ते लहानपणीचे दिवस या दोघांना आठवलेले असणार, मनात भावनांचं काहूर माजलेलं असणार. क्रिकेट हा खेळ आहे आणि तो करिअर म्हणून निवडायचा की नाही, या सगळ्या विचारांच्या टप्प्यावर या दोघांनाही आणि या दोघांसारख्या अनेकांना आचरेकर सरांनी खंबीर साथ दिलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे, तो खेळ समजावून सांगितलेला आहे. या दोघांची जोडी एक काळ खूप गाजलेली आहे, आज हे सगळं त्यांना नक्की आठवत असणार. त्यामुळे विनोद काय किंवा सचिन तेंडुलकर काय, दोघांच्याही डोळ्यातून अश्रू तरळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. असा एक गुरु आयुष्यात असायलाच हवा, जो वेळ प्रसंगी कानही पिळेल, सरळ मार्गावरही आणेल आणि योग्य काय तेही शिकवेल. आणि असेच होते रमाकांत आचरेकर सर या सगळ्यांसाठी. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हा आचरेकर सरांचा लाडका शिष्य होता. जेव्हा तो मोठमोठे विक्रम करायला लागला, मोठमोठे सामने खेळायला लागला, तेव्हा आवर्जून आचरेकर सर त्याला फोन करायचे, त्याच्याशी संवाद साधायचे, त्याचं कौतुक करायचे, अशाही अनेक आठवणी सचिन तेंडुलकरनी सांगितलेल्या आहेत. रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले आहेत. शेवटची फुलांनी आदरांजली त्यांच्या अग्नीला वाहिली जाते.
अग्नी दिल्यानंतर फुलं अर्पण करून सगळे अंत्ययात्रेला सहभागी झालेले हीच प्रार्थना करत असतात की मृताच्या आत्म्याला शांती लाभो. आधी सचिन तेंडुलकर आणि अगदी काहीच मोजक्या जवळच्या लोकांनी ही फुलं अर्पण केली आहेत. काही क्षणापूर्वीची ही दृश्य अग्नी दिल्यानंतर विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर दोघंही गहिवरले, त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले तेव्हाचे हे दृश्य. आपल्या प्रत्येकालाच आपले पहिले सर, आपल्या पहिल्या मॅडम, पहिल्या बाई ज्यांनी आपल्याला पहिल्यांदा शिकवलं, मग ते शिक्षणातले धडे असोत किंवा मैदानावरचे धडे, ते प्रत्येकाला आठवत असतात. आणि अगदी तेच नातं सचिन तेंडुलकर आणि आचरेकर सरांमधलं किंवा विनोद कांबळी आणि आचरेकर सरांमधलं. काळ पुढे पुढे जात असतो, माणसंही आपल्यांमधनं निघून जात असतात, राहतात उरतात त्या त्यांच्या आठवणी. आणि आचरेकर सरांसारखं उत्तुंग असं व्यक्तिमत्व, क्रिकेट जगतातला द्रोणाचार्य अशी ज्यांची ओळख, ज्यांनी अनेक क्रिकेटर्स घडवले आणि त्यातलं एक मोठं नाव म्हणजे सचिन तेंडुलकर, अशा व्यक्तीच्या जाण्याने खूप मोठी पोकळी क्रीडा जगतामध्ये, क्रिकेट विश्वामध्ये निर्माण झालेली असणार. आणि त्यांचा खेळाचा वसा आता त्यांची ही शिष्यांची पिढी पुढे नेईल किंवा नेतीय यात शंकाच नाही. क्रिकेट विश्वामध्ये द्रोणाचार्य हा पुरस्कार खूप मानाचा, खूप महत्त्वाचा, खूप मोठा समजला जातो. आणि त्या पुरस्कारानं रमाकांत आचरेकर यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर क्रिकेट जगतातला द्रोणाचार्य, क्रिकेट विश्वातला द्रोणाचार्य अशीच आचरेकर सरांची ओळख पडली. दोन तीनच विशेषणांनी आचरेकर सरांना विशेष संबोधलं गेलं. एकतर सर हे कधीही रमाकांत आचरेकर या नावापासून वेगळं झालं नाही, त्यामुळे रमाकांत आचरेकर सर, सचिन तेंडुलकरचे सर किंवा क्रिकेट विश्वातला द्रोणाचार्य अशीच आणि अशीच ओळख आचरेकर सरांची राहिली. एका बाजूला आपण दृश्य बघतोय आचरेकर सरांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतरची दृश्य, आणि दुसरीकडे अंत्यविधी सुरू असताना सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी दोघंही गहिवरले, त्यांना अश्रू अनावर झाले, भावना अनावर झाल्या तेव्हाचे दृश्य. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि काही क्षणात भेटूया.
इंडियन टीमनं सुद्धा मानवंदना दिलेली आहे आचरेकर सरांना. इंडियन टीम सिडनीमध्ये सध्या मॅचसाठी मैदानावर उतरली आहे, पण त्याआधी सगळ्या खेळाडूंनी आचरेकर सरांना मानवंदना दिली. ही काही छायाचित्र आहेत जी आपल्यापर्यंत पोहोचलेत. जेव्हा ही बातमी इंडियन टीमपर्यंत पोहोचली की आचरेकर सर आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेलेत, तेव्हा सिडनीमध्ये मॅच आधी दोन्ही टीम्सनी रमाकांत आचरेकर यांना मानवंदना दिलेली आहे. हाताला काळ्या पट्ट्या बांधून त्यांनी ही मानवंदना दिली आहे. ब्रेकिंग न्यूज आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलंय. सातारा दौऱ्याला जाताना हेलिकॉप्टरमध्ये हा बिघाड झालाय. उडण्यापूर्वीच ही गोष्ट लक्षात आली. हेलिकॉप्टरमधील बिघाड लक्षात आल्यानं उड्डाणापूर्वीच काळजी घेतली गेली. मुंबईहून साताऱ्याला जाताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आलं. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याला त्यामुळे 45 मिनिटं उशीर झालेला आहे.